त्या पाण्यामध्ये लिहिलेली होती आणि आज आपण देवाच्या घरात बसलेला आहोत आणि जो जो कारभार करायचा आपल्याला तो सत्य म्हणून करायचा आहे. तर बोलण्याचा उद्देश पहिला सुरुवात करतो ते कुठेतरी शब्द जाईल तरी माझी माफी असावा. समजा साहेब बोलले का 8 वर्ष आपण हा लढा लढतो आणि आपल्याला नक्कीच आटकून ठेवलेलं आहे आणि आपल्याला आज उमट्या धरणाचं पाणी कमसे कम 47 गाव आज ते पाणी पितात. काही त्यातला कमी झालं पण आज त्या ठिकाणी 2 प्रकार आहे. उमटे धरण एक, सांभारकुंडी एक. सांभारकुंड धरणाचं नुसता आवाज निघाला का आज सांभारकुंड धरणाला कोणतरी अधिकारी येतात तिथं झोपड्या बांधायची तयारी, नारळ फोडायची तयारी. असे नारळ भरपूर सांभारकुंडाचं आता हे वाक्य आहे. तिथे भरपूर नारळ फुटले, सर्व ते नारळ जसं जसं येतात तसा तसा टाइम येतो पण तिकडे आपण वळायचं नाही. पण माझी एकच विनंती आहे, तुम्हाला खरोखर सलाम आहे माझी ह्या गोष्टीसाठी, ह्या कमिटीला, ह्या म्हणजे आम्ही पण त्याच्यात आमची सलाम आहे. का सलाम आहे पण एक लक्षात धरा, ही मोठी मच्छी आहे तिथं अलिबाग मध्ये पण बसलेली, आपल्याला गिली पण गिलून देऊ नका. लक्षात धरा, याच्यावर लक्ष धरा. इथे मोठ्या मोठ्या मच्छी बसलेले आहेत, गिलती गिलून देऊ नका. राजकीय कुठलाही विषय म्हणजे जो पक्षीय विषय आहे त्या पक्षीय विषयातल्या एखादा कुठला एखादा नेता असला त्याला साईटला पण घेऊ नका. ही माझी एक विनंती आहे. पैसे नसलं तर आपण एवढं गाव आपली इकडं पडलेलं आहे, आपण ग्रामस्थांची इकडं मागणी करू, येतीशीर नाही करू, ग्रामस्थांची करू. त्या बाबा रे आम्हाला यांची गरज आहे, पैसे नाही. म्हणून साहेब एक वेळा तरी माझं एक तुम्हाला एक विनंती आहे का असं तुम्ही 8 वर्ष लढलं तरी एक वेळा तुम्ही ह्या गावांचं 47 गावांचं विराट रूप तिथं दाखवा कलेक्टरला किंवा ह्याला, त्यावेळेस त्यांचं काय मुद्दे होतील आणि त्यांना कळल काय बाबा रे काहीतरी ह्या लोकांना दुःख झालं आणि हे त्रास आहे. तुम्ही जे बोलता त्या उमट्या धरणाच्या इथे त्या बंधाऱ्यापासून संपूर्ण त्याच्यात गुडकती मरतात, त्याच्यात काय असं सांगण्यासारखं नाही, ते सांगावं पण नाही काय गोष्टीचं. पाणी पिण्याची एक आपली जीवनाची एक आवश्यकता गोष्ट आहे आणि हे कोणतरी एक परमेश्वराने तुम्हाला उभं केलेलं आहे. लक्षात धरा, परमेश्वरानेही तुम्हाला आज्ञा दिलेली आहे आणि ह्या मी बोललो सुद्धा शब्द तर आपण परमेश्वराच्या मंदिरात बसलेला आणि जे जे गोष्ट बोलतो लक्षात धरा. तुमच्यासाठी ही जाम कनिष्ठ परिस्थिती आहे असं समजू नका. सरळ आम्ही तहसील कलेक्टर तहसीलदार जाव अर्ज देव आणि ते पास करतील. अहो पोतल्या पोतल्या तुम्हाला असं नको समजू. ते बरंचसं हे झालेलं आहे आणि माझ्या कानाने मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून ह्याच्यावर मी विनंती होतो इतकी पॉवर आमच्याकडे आहे. तसं बोललं साहेब काय बाबा ह्या 8 वर्ष आम्ही लढत आहोत आणि 8 वर्षामध्ये जागृत होत नाही गोष्ट आणि आमच्यात झाली नाही. म्हणून आता हे काय पाहिजे आपल्याला, तर आपल्याला जन्मता पाहिजे. तर जन्मता ही निर्माण आपल्याला करायची आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक विराट रूप ह्या ठिकाणी दाखवायचं आहे आणि हे विराट रूप ज्या दिवशी दाखवशू दुसऱ्या दिवशी कामाला लागतील. लक्षात, एक माझी जय हिंद जय महाराज.